भिवंडी तालुका के गुंदौली गांव में गुंदौली गांव के जिला परिषद स्कूल के नन्हे मुन्ने विद्यार्थियों को महाराष्ट्र प्रदेश भिवंडी लोकसभा क्षेत्र उपाध्यक्ष श्री संतोष जी भगवान महात्रे व वाहतूक सेना जिला अध्यक्ष अजीत संतोष महात्रे द्वारा मान्यवरों के उपस्थिति में तथा मान्यवरों के करकमल द्वारा नोटबुक पेन बिस्किट तथा शैक्षणिक साहित्य वितरण बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भिवंडी लोकसभा के नव निर्वाचित खासदार सुरेश बालिया मामा महात्रे, मनसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डीके जी महात्रे, कृष्णा भगवान महात्रे, माजी उप सरपंच कमलाकर महात्रे, माजी उप सरपंच प्रकाश पाटिल, उप सरपंच प्रमोद महात्रे, माजी सरपंच उत्तम गणपत महात्रे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदेश संतोष महात्रे, राजू कृष्णा महात्रे, सतीश कृष्णा महात्रे, कालीराम गंगाराम भोईर, माजी सरपंच सुरेश मगन भोईर, माजी उप सरपंच जगदीश गुरुनाथ तरे, शिक्षण कमेटी अध्यक्ष काशीनाथ पाटिल, समाज सेवक फूलचंद पाटिल, प्रदीप पाटिल, लालचंद्र महात्रे, पंकज महात्रे, नकुल पाटिल, अक्षय लोखंडे, नंदू भोईर, राजेश मिश्रा, मिर्जम मुश्ताक बेग सहित भारी संख्या में मान्यवर व शिक्षक तथा विद्यार्थी उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान महाराष्ट्र प्रदेश भिवंडी लोकसभा क्षेत्र उपाध्यक्ष श्री संतोष जी भगवान महात्रे व वाहतूक सेना जिला अध्यक्ष अजीत संतोष महात्रे व उनके सभी सहयोगियों द्वारा शाल पुष्प देकर स्वागत किया। खूब आनंद सन्माननीय भिवंडी लोकसभेचे राजकीय खासदार सन्माननीय सुरेश पालेसाहेब बाले मामा या भूमाने निवडून आल्याबद्दल आमचे उपाध्यक्ष महाराष्ट्राचे उपाध्यक्ष संतोष भाई ठाकरे यांनी आज आपल्या जिल्हा परिषदा गुंदौली येथील विद्यार्थ्यांसाठी वयावाटप आणि पेन शैक्षणिक वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। खरोखर या गावावर आमच्या सर्वांचे खूप प्रेम आहे। आमचे लाडकी नेते होती आमचं पेटास्थान उपाध्यक्ष डीके महादेव साहेब, सुरेश महादेव साहेब यांचं आमच्या गावावर आमच्या शाळेवर खूप प्रेम आहे आणि आमच्या शाळेतील विद्यार्थी प्रगती गावडी त्यांनी उज्ज्वल शैक्षणिक यश मिळवावे यासाठी त्यांना जे काही कमी पडेल त्यासाठी नेहमी उभे असतात। त्यांची दासू पण वृत्तीला अशा तालुक्यात पाहिजे। आमच्या म्हणजे त्यांचे सुपुत्र गेल्या वर्षी संजय सुरेश मात्रे यांनी शाळेतल्या शिक्षकांनी इच्छा बोलली आपले विद्यार्थी आधुनिक म्हणजे गतिमान आज आधुनिक पद्धती शिक्षण आपल्याला कॅम्प्युटरची सोय झाली पाहिजे। ते शब्द बोलल्याबरोबर संजय मात्रे यांनी त्यांना दोन कॅम्प्युटर दिले आणि कॅम्प्युटर दिले नाही तर कॅम्प्युटर शिकवलेले शिक्षिका परमानंद दिले आपल्या गावासाठी शाळेसाठी विद्यार्थ्यांचा सर्वांची चांगल्या प्रकारे असा उपक्रम राबवण्यात शालेय विद्यार्थ्यांना शशी माजी उपसरपंच आदरणीय बरोबर आपण या कार्यक्रमात हा कार्यक्रम ज्याने राबवला ते संतोष मात्रे फार मोठे उद्योगपती नाहीत, फार मोठे पैसेवाले नाहीत, पण एक ध्यानात आहे या समाजासाठी काहीतरी करावं, या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं। तो दिवसभर उन्हातान्हात उभा राहतो, एक एक रुपया जमा करतोय, मेहनत करतोय, परंतु लोकांना काहीतरी दिलं पाहिजे। आपण त्या प्रेरणेतून त्यांनी हा कार्यक्रम राबवलेला आहे। खरं म्हणजे त्याच्यावर अनेक प्रसंग येतात, अनेक वेळा संकटं येतात, परंतु तो ठामपणे उभा राहून काम करत असतो आहे।
मागे त्यांच्याच काही सहकार्याने आरोप केले की संतोषांना बरोबर वागत नाही, आम्हाला त्रास देतो आहे, हे करतो आहे, ते करतो आहे. मी सर्व रिक्षेवाल्यांना बोलवलं आहे, त्यांची एक मिटिंग घेतली, रिक्षेवाल्यांना विचारलं नक्की काय त्रास देतो आहे. त्या रिक्षेवाल्यानं सांगितलं का साहेब हा मामा, याला मामा बोलतो रिक्षेवाले, मला वाटतं रिक्षेवाले आहेत बरेचसे, ह्या मामा इथं उभा राहतो म्हणून आमचे संसार चालतात, कारण आमच्या रिक्षा त्याच्यामुळे चालतात, नाही तर आम्हाला रिक्षा धंदा करून देणार नाही. अशा अनेक लोकांचे संसार त्याच्यामुळे चालतात. त्याच्यामुळे त्याच्या ह्या कामासाठी आपण निश्चितच फार मोठ्या जोरात त्याला वाजवून त्याचं अभिनंदन करूया. मित्रांनो, इथले अनेक लोक आहेत जे दानशूर आहेत, या शाळेला काही कमी पडू देत नाही. आमचं प्रकाश पाटील आहे, प्रमोद म्हात्रे, नितीन म्हात्रे असेल, हे सर्व स्कूल कमिटीचे मेंबर असतील, हे शाळेला सर्वतोप्रकारे मदत करत असतात. आमचा एकच उद्देश आहे की तुम्ही खूप शिकावं, या शाळेचं, या महाराष्ट्राचं नाव, देशाचं नाव आपण जगामध्ये उज्ज्वल करावं. आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते. मी शाळेतल्या शिक्षकांनासुद्धा सांगेन की आपण मागेसुद्धा बोललो होतो की आपण शाळेत इंग्लिश मिडियमचे क्लास चालू करूया, जेणेकरून इथली पोरं जी याला जातात, कॉन्व्हेंटमध्ये जातात किंवा इंग्लिश मिडियमच्या शाळेत जातात, ती मुलं इथे जर तयार झाली तर कोणी इंग्लिश मिडियमला पैसे देऊन घालवणार नाही. आम्ही सर्वतोप्रकारे मदत करायला तयार आहोत तुम्हाला, तुम्ही फक्त पुढाकार घ्या, आम्ही मदतीत आहात, तुमच्या मागे असेल. निश्चितच आज आनंद वाटला, विद्यार्थ्यांनी निश्चितच आपलं योगदान या देशासाठी दिलं पाहिजे, या महाराष्ट्रासाठी दिलं पाहिजे. आपण खूप मोठे भविष्यात स्टार बनू शकता, फक्त उद्देश मोठा ठेवा. बालेमा फार मोठा नव्हता, परंतु एक निश्चय होता त्याच्याकडे का मी काहीतरी बनवून दाखवलं आहे, तो बनवून दाखवलं त्याने. आपल्यालासुद्धा एक निश्चय करायचा आहे का आम्ही काहीतरी बनवून दाखवू, या देशाचं भविष्य आम्ही घडू शकतो. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आहे. आपण जसं प्रेम आपल्या आईवडिलांना करतो आहे तसंच प्रेम आपल्या शिक्षकांवर करा, ह्या आपल्या भाषेवर करा, आपल्या धर्मावर करा, ह्या देशावर करा, देशाच्या मातेवर करा. पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.
कार्यक्रमाला शोभा येणार नाही म्हणून बाऱ्याबंबांनी सुद्धा स्वतः आपले खासदारांनी आपले संतोषबाई आणि भूषणबाई यांचा मान ठेवून त्यांच्या प्रेमाकरता तिथे येऊन गेले. त्यांच्या परीने जरी पाच मुलांवर व्हायचं वाटत झाला असेल तरी ते इथे येणे खूप महत्त्वाचं होतं, मोलाचं होतं. म्हणून आज इथे स्वरूप मंडळी आलेले आपल्याकडे आपले माजी उपसरपंच प्रमोद म्हात्रे, उत्तम म्हात्रे, प्रकाश पाटील, आमचे सुखमचे अध्यक्ष काशीनाथ पाटील आणि इतर आमचे मुख्याचं पण सर्व शिक्षक मंडळी यांना मी धन्यवाद देतो. आपण सर्व मुलांना इथे उपस्थित केला तो सर्वांच्या हस्ते याचं काम आपले सर्व गावातली मंडळी असे जेवढे जेवढे त्यांना शाळेसाठी बोला गावासाठी जेवढं चांगलं काम करते ते करत आहेत पुढे येणार एवढं बोलून मी आज दुसरं एक विनंती करतो. आपलं दुपारी 2 ते 3 जशी मुलंही सुशिक्षित व्हावी तशी सुसंकलित व्हावी म्हणून त्यांच्यासाठी 2 ते 3 विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन शिल्पकार कोर्स हा जेवण विद्यार्थ्यातर्फे म्हणून शाखेतर्फे मी आयोजित केलेलं आहे तर मी त्यांचा अध्यक्ष आहे. इथे उपस्थित असलेल्या सर्वांना विनंती करतो का आपण ते तीन या वेळेसुद्धा आपण जेव्हा विद्यार्थ्यांनी मुलं शिक्षक येणार असत आहे तर गुंदोली गावाचा खासदार म्हणून सुरेश गोपीनाथ म्हात्रे या दिल्लीमध्ये गुंदोली गावाचं नाव उचल केला या खुशी याच्यात मी वयावटपचा कार्यक्रम केलेला आहे. तोपर्यंत खासदार गुंदोली गावाचे आहेत तोपर्यंत वयावटपचा कार्यक्रम सतत राहील इथे. आजच्या ह्या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय संतोष दादा म्हात्रे साहेब त्यांचं सांगायचं एकच तात्पर्य आमच्या गावात आज खासदार आदरणीय बाळामामा म्हात्रे सर्वांचे लाडके असे ग्रामीण सम्राट म्हणून ओळखले जातात ते आज आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांचे बंधू कमलाकर भाई साहेब त्याचबरोबर प्रमोद दादा म्हात्रे गोंदवली गावातील माजी उपसरपंच शिक्षण कमिटी अध्यक्ष काशीनाथ दादा पाटील यांची उपस्थिती आहे. भाई पहिल्यापासून ह्या गावात जो कार्यक्रम असतो ना या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळेस त्यांची उपस्थिती असते. त्याचबरोबर वयावाटपाचा कार्यक्रम आम्ही मागच्या पावडीमध्ये होतो पहिल्यापासून करत आले दरवर्षी त्यांचा हा कार्यक्रम राबवला जातो. आज त्यांना सांगताना त्यांनी पहिला सांगितलं का आमच्या गावात आमचा खासदार सर्वांचा लाडका असता बाळेमामा म्हात्रे या कार्यक्रमाला पण उपस्थित होते कारण त्यांचं तेवढं प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी काका इथं येऊन गेलेले आहेत आणि दरवर्षी ते हा कार्यक्रम राबवतात. मी त्यांना मनापासून आभार व्यक्त करतो की असाच या प्रकारे कार्यक्रम राबवत राहा गोंदवली जोपर्यंत आपल्या गावाचा खासदार आहे तोपर्यंत हे काम करत राहतील. आम्हाला आणि काकांकडून एकच अपेक्षा आहे या आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये जे ट्रॉफिक्स असेल त्याच्यानंतर रोड या बऱ्याचशा समस्या आहेत लाईट हे निवारण नक्कीच करतील आम्हाला शाश्वती आहे. आणि मी पुन्हाचे एकदा संतोषभाई यांचे आभार व्यक्त करतो अतिशय चांगला असा कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे त्याबद्दल सर्व शिक्षकांचे पाहुण्यांचे वरिष्ठांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. Thank you.